पैशाचे व्यवहार करण्यासाठी आपण बँकेचे खाते वापरतो, कारण बँक हे आपल्या मेहनतीने कमावलेले पैसे साठवण्यासाठी सुरक्षित मानल्या जातात. पण आता या बँकांमध्ये देखील चोरट्यांचा सुडसुडाट सुरू झाला असून नांदुरा येथे 2 महिलांनी हात चलाखी करून पैसे लंपास केल्याच्या घटनेवरून उघड झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात येत असलेल्या नांदुरा येथील मारवाडी गल्लीतील रहिवासी दामोदर आगरकर हे नांदुरा स्टेट बँक शाखेत पैसे काढण्यासाठी गेले होते व कॅश काउंटरवरून 40,000 रुपये काढून कापडी थैलीत ठेवले होते. काही वेळाने त्यांच्या थैलीतील रक्कम लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी लगेच मुलगा श्रेयस दामोदर आगरकर वय 23 वर्ष याला माहिती दिली होती. त्यानंतर बँकेतील CCTV फुटेजची तपासणी केली असता कॅश काउंटरजवळ उभे असलेले आगरकर यांच्या हातातील थैलीतून 2 अनोळखी महिलांनी हात चालाखी करून पैसे लंपास केले असल्याचे दिसून आले. या प्रकरणी श्रेयस आगरकर यांनी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोलीस स्टेशनमध्ये 2 अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या नांदुरा तालुक्याच्या शाखेमध्ये एका मिस्टर दामोदर आगरकर हे वय वर्ष यांचं 65-70 घरामध्ये आहे. यांनी काही पैसे तिथून विड्रॉल केले होते. त्या ठिकाणी त्यांना परत ते पैसे डिपॉझिट करायचे होते. त्याच ठिकाणी त्यांच्या बाजूला 2 लेडीज येऊन थांबल्या आणि त्यांनी हात चलाखी करून त्यांच्याकडनं त्यांच्या पिशवीतील पैसे त्यांना न कळता काढून घेतलेले आहेत. सदरची रक्कम ही 40,000 रुपयाची होती. अशा पद्धतीने आपलं स्वतःचं नुकसान न करून घेता आपण अलर्ट राहणं, सजग राहणं हे प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. घटना CCTV झालेली आहे. CCTV आलेल्या आहे. दोन्ही लेडीजसुद्धा त्याच्यामध्ये दिसत आहेत आणि आपण लवकरात लवकर त्याचा छडा लावू आणि त्याचा ट्रेस करून त्यांना अटक करू आणि मुद्देमाल रिकव्हर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. आपण देखील त्या दोन्ही लेडीजचं परिचित असेल तर आम्हाला त्याच्याबद्दलची माहिती द्या, त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल.